दुपारी 4:15 वाजताची पुसद आगाराची नागपूर पुसद बस गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकावर आली. पावसाच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी त्या बसच्या छताला ताळपत्री सारखे प्लास्टिकचे पॅचेस लावण्यात आले होते. आधी स्टिकर पट्टी छताला चिटकविण्यात येत होती, मात्र ऊन तसेच काही दिवसांनी हे पॅचेस तडकते, त्यातून पुन्हा पाण्याची गळती सुरू होते. गळतीचा हा जरी कायम उपाय नसला तरी एसटी महामंडळाच्या बहुतांश सेवेची स्थिती सध्या चांगली नाही. राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटीकडे असणाऱ्या बसेसची समस्या वाढत चाललेली आहे. रात्रीला गाड्यांची हेडलाईट्सची समस्या, अचानक गाडी ब्रेकडाऊन होणे, पावसात काचावरील वायफरची समस्या, धक्का प्लेट होणाऱ्या गाड्या, बसच्या सीटची दयनीय अवस्था अशा समस्या बहुतांश एसटी बसेसमध्ये उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासात प्रवाशांना याचा बऱ्याचदा फटका बसत आहे.